मन बांगे मुर्दाबाद 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 प्रशांत नरनवरे मुर्दाबाद 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 इतना शिंदे होश में आओ होश में आओ होश में आओ देवेंद्र फडणवीस होश में आओ होश में आओ होश में आओ विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणलंय कुणी समाज कल्याणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासन निर्णयातील बदलासाठी विद्यार्थ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. या संदर्भामध्ये आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांशी आम्ही साधलेला हा संवाद. सर्वांना माझं जय भीम. माझं नाव द्वारका कांबळे. आज आंदोलनाचा इथे 21वा दिवस. आम्ही पुण्यामध्ये 35 दिवस आंदोलन केलं आणि त्यानंतर कंटिन्यू आंदोलन ते आम्ही इथं केलेलं आहे. तर इथे 20 दिवस पूर्ण झाले आणि आज 21वा दिवस आहे. 20 दिवस आम्ही इथे आंदोलन करूनही अजूनही आमची भेट मुख्यमंत्री साहेबांसोबत झालेली नाही आहे. त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन जे आहे ते आजपासून उन्हामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे आणि आज सकाळ 10 वाजतापासून आम्ही आतापर्यंत उन्हामध्ये बसलेलो आहोत. तरीही अजून आम्हाला काही मुख्यमंत्र्यांचं बोलावणं आलेलं नाही आहे आणि हे आंदोलन अजूनही असंच चालू आहे. आणि आमच्या मागण्या अशा आहेत की जी स्वाधारची जी 3 वर्षाची थकीत रक्कम आहे ती देण्यात यावी आणि शासन निर्णयात बदल हा आमची महत्त्वाची मागणी आहे. तर जी आर चेंजेस झाला पाहिजे. शासन निर्णयात काही जाचक अटी आहेत जी आरमध्ये, त्या दुरुस्त केल्यावर तर स्पष्टता आणली पाहिजे. ही आमची एक महत्त्वाची मागणी आहे. आणि अजून एक गोष्ट अशी की ही जी योजना आहे स्वाधार योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन करण्यात यावी. सर्व योजना ह्या ऑफलाईन ऑनलाईन आहेत, तर ही एकच योजना का बरं ऑफलाईन? तर ही सुद्धा योजना जी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात ऑनलाईन करण्यात यावी ही एक प्रमुख मागणी. सन 2016 साली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मध्ये जेव्हा 2016 साली ही योजना अस्तित्वात आली गेली सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये जागेअभावी नंबर लागत नाही अशा विद्यार्थ्यांना जे काही त्यांचा राहण्याचा आणि खाण्याचा खर्च आहे तो पुरवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने स्वाधार योजना ही अंमलात आणली आणि 2016 पासून ही योजना चालू आहे. सुरुवातीच्या 2-3 वर्ष योजना ही व्यवस्थितपणे चालली, पण जेव्हापासून कोरोनाचा काळ आला 2019, 2020, 2021, 2022 या 3-4 वर्षामध्ये ही योजना एकदम अशी अडगळीत पडल्यासारखं झालेलं आहे. या योजनेचा आणखीनही 3-3 वर्षाचे मुलांना थकीत रक्कम आणखीनही भेटलेली नाही आहे. ही थकीत रक्कम लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या एकाच वेळी खात्यावरती आली पाहिजे, जमा झाली पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की या स्वधारच्या जो काही नियम अटी आहेत त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, कारण स्वधारचा हा म्हणजे मेन याचा हेतू असा आहे की जे गोरगरीब घरातील मुलं आहेत त्यांना याचा फायदा होऊन त्यांना शिक्षण उच्च शिक्षण घेता आलं पाहिजे. परंतु याच्यामध्ये अशा खूप साऱ्या अशा जाचक अटी आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी याच्यापासून वंचित राहतात, त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्याच्यामुळे या अटींमध्ये शीतलता आणली पाहिजे, या अटींमध्ये बदल झाला पाहिजे. तिसरी मागणी अशी आहे की मुलांना ही योजना ऑनलाईन झाली पाहिजे. बाकीच्या ओपन कास्टच्या किंवा ओबीसी कास्टच्या सारथी स्वयं यांसारख्या ज्या काही योजना आहेत त्या आता आपण पाहतो की ऑनलाईन आहेत, परंतु स्वाधार योजना एकमेव अशी योजना आहे महाराष्ट्र राज्य सरकार की ती ऑफलाईन ठेवलेली आहे, कारण याच्यातून त्यांना खूप सारा पैसा खाता येतो. याच्यात मागचा सरळसरळ हेतू हाच आहे. त्याच्यामुळे आमची योजना ही लवकरात लवकर ऑनलाईन केली पाहिजे. जे काही समाज कल्याणमध्ये जी काय कागदांची घाळ होतात, कागदपत्रे घाळ होतात, एक एक कागदपत्र विद्यार्थ्यांना 4-4 वेळा जमा करावं लागतात, तरी ते त्रुटीमध्ये तुम्ही आणता. याच्यासाठी हे काही जरा काळाबाजार चालू आहे हा थांबवण्यासाठी ही योजना लवकरात लवकर ऑनलाईन झाली पाहिजे, ही देखील आमची मागणी आहे. पण तसेच आम्ही आणखीन ही योजना 2016 चालू झाली त्यावेळेस यांनी या योजनेचा निधी हा 60,000 रुपये यांनी घोषित केला, तो निधी अजूनही तोच आहे. मला सांगा 2016 पासून 2023 चालू आहे, आतापर्यंत महागाई काहीच वाढली नाही का? रूमचं भाडं तेवढंच आहे का? आत्ताचं मेसचं भाडं तेवढंच आहे का? 2 रुपयाला पेन भेटायचा 2016 मध्ये, आज तोच पेन 7 रुपयाला 5 रुपयाला पेन भेटतो. असे एवढं जर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये महागाई वाढली असेल तर आम्हालाही कुठेतरी 4 पैसे जास्त द्यावे लागत, रूमचं भाडं जास्त द्यावं लागत आहे, मेस खाण्यासाठी पैसे जास्त द्यावे लागत आहेत. तर या काही आमच्या साऱ्या मागण्या आहेत, त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी आमची बैठक लावावी आणि या काही सगळ्या आमच्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल विचार करावा अशी मी विनंती करतो. गेल्या 58 दिवसापासून आमचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये समाज कल्याण आयुक्तालयासमोर आमचे 35 दिवस आंदोलन झाले, तरीही इथलं प्रशासन, महाराष्ट्र शासन व समाज कल्याण विभाग मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. आणि 35 दिवस झाल्यानंतर सुद्धा आम्हाला आझाद मैदानावर धडकायला लागलं,
आज आझाद मैदान आंदोलनावरील 21वा दिवस उजडतोय, तरी इथलं शासन प्रशासन व समाज कल्याण विभाग आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जर आम्ही उन्हात बसलोय, आज 42% उन्हाचा तापमान वाढलेला आहे आणि उष्माघाताने बळी जाण्याचा सुद्धा उष्माघाताने बळी सुद्धा जाऊ शकतो, तरी इथलं शासन प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांना आम्ही इशारा देतोय की जर आज इथल्या ज्या विद्यार्थ्याला पुन्हा काय जीवाला बरं वाईट झालं, तर पूर्णतः इथलं महाराष्ट्र शासन, समाज कल्याण विभाग व शिंदे फडणवीस सरकार असणार. आणि जवळपास 29,000 विद्यार्थी ह्या योजनेत असून अपात्र केले जात आहेत. त्यामुळे शासनाला व महाराष्ट्र शासनाला, समाज कल्याण विभागाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करण्यात यावा. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.